परीक्षा नियंत्रण कक्ष सातारा मला आधी डीवायएसपीनी 2018 11व्या महिन्यामध्ये अपशब्द वापरून विनयभंग केला होता. त्या संदर्भात मी एस पी सरांना भेटून कंप्लेंट केली होती. तर त्याच्यामध्ये सुद्धा विशाखा कमिटीकडे जी कंप्लेंट केली होती त्यांनी सुद्धा कन्क्लुजन दिले असं मला कळते. लेखी काय कळालं नाही आहे पण ऑफ द रेकॉर्ड मला कळालं की त्यांनी असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये की अपमानास्पद भाषा आणि अनऑफिशियल भाषा डीवायएसपी माझ्याशी वापरली म्हणजेच तो माझा विनयभंगच होता. त्यांनी मान्य केले पण फक्त शब्द वेगवेगळे वापरले त्यांनी. त्याच्यानंतर मी ॲडिशनल सातपुते मॅडमांबरोबर पुणे ग्रामीणला थोडे दिवस काम केलं होतं आणि त्यांची बदली झाल्यावरती मला हा काही आदेश काय झालं ते कळालं नाही म्हणून मी त्यांना भेटायला गेले. पण सातपुते मॅडमांनी एकदम सुरुवातीला किती दिवस नोकरी झाली तुम्ही कशा काय भेटायला आल्या आणि मी तर आरटीपीसीला विचारूनच आतमध्ये एंट्री केली. मी काय डायरेक्ट त्यांच्या चेंबरमध्ये घुसली तर त्यांच्याशी थोडी बोलत असताना मॅडमांना मी रिक्वेस्ट केली मॅडम असं माझा अर्ज आहे थोडंसं आपण बघाल तर तुम्ही मला काम करायचं शिकवणार का तुम्ही मला सांगणार का. मी UPSC दिली आय एम SP तुझ्यासारख्या 550 PSI घरी बसला थर्ड क्लास जॉबच्या तर काय फरक पडतो का. कुणावर पण उत्सुक तुम्ही तुमच्यासारख्या लेडी ऑफिसर ॲलिगेशन करतात म्हटल्या मी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लॉबीमधली तू काय माझं वाकडं करणार आहे. तुमची हिंमत तरी कशी होती म्हणते की येऊन सांगायचे की मी तुमच्या ओळखीची आहे आणि आपली एकत्र नोकरी झाली म्हणून मी भेटायला आली वगैरे. आणि बरीच त्यांनी मला इतकी अपमानजनक भाषा वापरली. त्याच्यानंतर रागाच्या भरात उठल्या आणि मला केनी 2-3 केन मारले माझ्या सीटवर. त्याचे फोटोग्राफ्स आहे मेडिकल सर्टिफिकेट आहे माझ्याकडे आणि अजूनही त्याचे व्रण आहेत मला मारहाण झाल्याचे असं मी इथे नाही आहे. मग त्याच्यानंतर मी वैद्यकीय रजावरती आहे आता. आता मी असा निर्णय घेतला माझ्या घरच्या मिस्टरांचा वगैरे सगळ्यांचा विचार घेऊन ते म्हणते नोकरी गेली तरी चालेल सस्पेंड झाली तरी चालेल पण अत्याचार कुठपर्यंत सहन करायचं ना. सो आय कम टू प्रेस कारण आता दोनच पर्याय आहेत एक तर कोर्ट आणि सेकंड प्रेस. आमच्या वरिष्ठांनी कंप्लेंट घ्यायला टोटली डिनाय केलेली आहे.